नमस्कार उद्योजक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, गुजराती लोक धंद्यामध्ये यशस्वी होतात, पण ती कशी आणि का हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, 70 ही गोष्ट आहे जेव्हा दलपतभाई पटेल यांनी अमेरिकेच्या भूमीत प्रवेश केला होता। आपल्या पत्नी आणि मुलांसोबत अंकल सॅमच्या देशात ते उभे राहिले होते। बाहेरच्यांना फक्त ऐश्वर दिसतं, पण प्रत्यक्षात मात्र जिथले लोक रात्रंदिवस मेहनत करून आपलं साम्राज्य निर्माण करतात, त्या देशात भारतातून गेलेल्या आणि कृष्णवर्णीय म्हणून हिनवले गेलेल्या व्यक्तीनं आपलं मॉटेलचं साम्राज्य निर्माण करावं हे निश्चितच साधारण गोष्ट नाही। एक मोडकळीस आलेलं 8 खोल्यांचं मॉटेल त्यांनी स्थानिक व्यक्तीकडून विकत घेतलं। सर्वात पहिली गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे त्यांनी मॉटेल समोरचा बोर्ड उपटून टाकला। त्या बोर्डवर लिहिलं होतं रात्री बंद राहील, आणि हे शब्द त्यांना बोचत होते। आता याचा अर्थ होता दलपतभाई ते मॉटेल 24 उघडे ठेवणार होते। दिवसभर ते एका स्थानिक कंपनीत नोकरी करायचे आणि त्यांची पत्नी त्यावेळेस मॉटेलचं व्यवस्थापन सांभाळायची। नोकरीहून परतल्यानंतर दलपतभाई स्वतः रात्रभर नोकरीचा फॉर्मल ड्रेस घालून मॉटेल सांभाळायचे। हीच ती गोष्ट आहे जी गुजरात्यांना त्यांच्या धंद्याच्या बाबतीत इतरांपेक्षा भिन्न बनवते। व्यवसायाच्या यशासाठी लागणाऱ्या काही गोष्टी जगात कुठेही गेलात ना तरी समानच असतात, पण अशा काही मोजक्याच गोष्टी आहेत ज्या गुजरात्यांना जगातील इतर कुणापेक्षाही वरचढ ठरवतात। अमेरिकेतला 60% अतिथी व्यवसाय गुजराती नियंत्रित करतायत, आणि ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे। असं म्हटलं जातं की गुजराती व्यापारी मारवाडी व्यापाऱ्याकडून खरेदी करतात आणि सिंधी व्यापाऱ्यांना विकतात, आणि तरी सुद्धा ते फायद्यात राहतात। या वाक्यात वापरलेलं तरी सुद्धा हे गुजरात्यांचं व्यापारी आणि चातुर्य कौशल्य दाखवतं। उगीच नाही देशातील 50% अरबपती गुजराती आहेत, आणि उरलेले 50% संपूर्ण जाती धर्माचे मिळून आहेत। ही देशातील स्थिती आहे। आणि तिकडे अमेरिकेमध्ये एका गुजराती व्यक्तीचं सरासरी उत्पन्न हे स्थानिक गोऱ्या अमेरिकन व्यक्तीच्या 5 जास्त आहे। तुम्हाला विश्वास बसेल का? आता नक्की हे सगळं मग गुजराती लोक जमून तरी कसं आणतात? यासाठी सगळ्यात सुरुवातीला त्यांची कुटुंब व्यवस्था जाणून घेतली पाहिजे। कुटुंब हा गुजराती व्यवसायाचा कणा आहे। गुजराती व्यवसायाला धंद्याची जुनी परंपरा आहे। 1600 समुद्र किनारा लाभलेला असल्यानं गुजराती जगभर पोहोचू शकले आणि व्यापार करू शकले। समुद्र किनारा लाभल्यानं तुम्ही व्यवसायात यशस्वी व्हालच असं नाही, अन्यथा इतर राज्य ज्यांना समुद्र किनारा आहे ती व्यापारात मागे राहिली नसती। एका गुजराती बालकाला घरातूनच लहानपणापासून व्यवसायाचं शिक्षण मिळायला सुरुवात होते। गुजराती कुठेही नोकरी करत असला तरी आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय असावा ही गोष्ट त्याच्या मनात लहानपणापासूनच बिंबवली जाते, आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी कुटुंबाकडून त्याला आर्थिक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक पाठिंबा दिला जातो, जो देशाच्या इतर भागात अभावानेच आढळतो। सुरुवातीला अमेरिकेत गेलेल्या गुजराती व्यावसायिकांनी आपल्या परिवारातील इतर व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप मदत केली। कुटुंबाचे आर्थिक बाबतीत साक्षर होणं त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। व्यवसायामध्ये व्यापारी समाजाचे सिंडिकेट्स असतात, ही गोष्ट खरी आहे, परंतु त्यांच्या जीवावर व्यवसाय करणं ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे। त्याच समुदायाकडून खरेदी किंवा विक्री करून तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही। गुजरातींनी स्वतःचं व्यवसाय क्षेत्र इतर लोकांच्याद्वारे पसरवलेलं आहे। आर्थिक पाठबळ पुरवून व्यवसाय सुरू करण्यापर्यंत सिंडिकेट्स कामी येतात, परंतु त्यानंतर तुम्हाला स्वतःच्या जीवावरती धंदा उभा करावा लागतो। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट या समाजाची, ती म्हणजे गुंतवणुकीची समज। धंदा करणारे लोक विशेषतः मारवाडी कंजूस असतात हा देशातील इतर लोकांचा शुद्ध गैरसमज आहे। कॉस्ट ऑप्टिमायझेशनला कंजूशी सोबत जोडून ती फार मोठी चूक करतो आपण। वस्तुस्थिती ही आहे की त्यांना खर्च आणि गुंतवणूक कोठे करावी याचा चांगला समज असतो। वायफळ खर्च करण्यापासून ती मंडळी 4 दूर राहतात। या पैशाचा वापर करून अधिक पैसा कसा निर्माण करता येईल हा त्यांचा दृष्टिकोन असतो। जिभेचे चोचले आणि परस्त्रीगमन या गोष्टीच्या बाबतीत ते सजग असतात। मांसाहार आणि मद्यपान या गोष्टी व्यापारी समुदायात खूपच विरळ आढळतात।
या लोकांची या क्षेत्रातील स्थिती अत्यंत दयनीय आहे। व्यवसाय पैसा कमावण्याचा मार्ग या गोष्टीत वेळ आणि पैसा ते गुंतवतात। वेगवेगळ्या व्यापारी युक्त्या किंवा नवनवीन व्यावसायिक संधींचा शोध आणि त्यासाठी आर्थिक गुंतवणूक करण्यात ते वेळ खर्च करतात। गुजराती कसा विचार करतात हे एका छोट्या कथेवरून तुमच्या लक्षात येईल। एकदा एका ट्रेनमध्ये एक गुजराती व्यापारी आणि एक बुद्धिवंत बंगाली व्यक्ती प्रवास करत होते। वेळ वाढवण्यासाठी किंवा वेळ काढण्यासाठी बंगाली विचारवंतानं प्रश्नमंजुषा खेळण्याचं आव्हान गुजराती व्यापाऱ्याला दिलं। दोघी एकमेकांना प्रश्न विचारू शकणार होते। त्यामध्ये गुजरात्याला प्रश्नाचं उत्तर देता न आल्यास तो बंगाली व्यक्तीला 10 रुपये देणार आणि बंगालीला उत्तर न आल्यास तो गुजरातीला 100 रुपये देणार। सुरुवातीला बंगालीने गुजराती व्यापाऱ्याला एक अवघड प्रश्न विचारला आणि उत्तर न देता आल्यानं तो व्यापाऱ्याकडून 10 रुपये घेऊन जिंकला। आता प्रश्न विचारण्याची व्यापाऱ्याची वेळ होती। त्यानं प्रश्न विचारला, असा कोणता प्राणी आहे जो 4 पायानं वरती पर्वत चढतो आणि उतरताना 3 पायानं उतरतो? विचारवंतानं खूप विचार केला, परंतु त्याला काही केल्या उत्तर सापडेना। त्यानं 100 रुपये त्याला टेकवले आणि पराभव मान्य केला। त्यानं व्यापाऱ्याला त्याचं उत्तर सांगण्यास सांगितलं आणि उत्तर ऐकून तो अवाक झाला। हे घ्या 10 रुपये, मलाही याचं उत्तर माहीत नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं त्यानं बरोबर 80 रुपये जिंकले। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे लोक प्रत्येक ठिकाणी व्यवसायाचा विचार करतात आणि आपली उन्नती कशी होईल, आपल्याला पैसे कसे मिळतील आणि ते सतत कसे मिळत राहतील याबद्दलचाच विचार ते करत असतात। आणि म्हणूनच गुजराती लोक हे धंदा करण्यात इतरांच्याही पुढे असतात। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।